म्हणजे आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत, आपल्याला कळत नाही का कोण चांगला आहे ते? म्हणजे चांगल्या लोकांनी पडूच नाही याच्यात असं झालं आहे सगळं. आता आपल्या हातात आहे ते, आपण निवडून कोणाला देतो त्याच्यावर आहे. आपण हरामखोर लोकांना, सॉरी मी पुन्हा वाईट बोलायला, ते पुन्हा माझ्या मागे काहीतरी लागले किरकिरतं नको. म्हणजे आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत, आपल्याला कळत नाही का कोण चांगला आहे ते? म्हणजे चांगल्या लोकांनी पडूच नाही याच्यात असं झालं आहे सगळं. कुठला चांगला माणूस याच्यात धजेल बा? म्हणजे खोक्यांची भाषा चालते का आपल्या सारख्या? शक्य नाही. आपल्याला आता उद्याचीही काळजी असते काय खाऊ काय नाही. अर्ध्या लोकांना आपल्या अन्न मिळत नाही हे सांगतात, पण जवळजवळ 60% लोक आपल्याकडे अपुरे राहतात, खात पित नाही, बॅलन्स फूड मिळत नाही. म्हणजे भुकेले सोडा नुसते, पण नीट सगळं मिळणं, अगदी प्रत्येक गोष्ट मिळणं हे होत नाही आपल्याकडे. फार 10-15% लोकांचं नीट चाललं आहे. अशा लोकांनी कोणाला निवडून द्यावं हे तर कळलं पाहिजे लोकांना. काय उपयोग लोकशाहीचा? कोणाला मत देतो हे कळल्याशिवाय कसं काय सुधारणा होणारी? मी तर फार पूर्वीपासून हे सांगतो, त्या कवितांमध्ये म्हणा किंवा कादंबऱ्यांमध्ये म्हणा, आता पुढे ते सारखं येते की आपल्याकडे दुर्दैवाने असं झालं आहे की चांगलं काय वाईट काय कळे ना असं झालं आहे. नुसती देवता म्हणून आईची बायकांची पूजा करायची आणि प्रत्यक्षात मात्र नुसतं यंत्र म्हणून वापरायचं, कामधामापुरतं वापरायचं, अधिकार काहीच नाहीत. अगदी प्रॉपर्टीचे सुद्धा अधिकार आत्ताच आले आपल्याकडे, तेही कोणी देत नाही आहे. अशी सगळी वाईट परिस्थिती स्त्रियांची आहे. त्याच्यामुळे अगदी सगळ्याच स्तरात, तर म्हणजे आपण म्हणतो या स्तरात कमी आहे त्या स्तरात असं नाही, एकूणच सगळ्या आणि जगभरची परिस्थिती आहे ही. आपल्या देशातही जास्त आहे. दर 3-4 मिनिटाला एक बलात्कार आपल्या देशात होतो. म्हणजे काय देश आहे हा? कशा करता पाहिजे आपल्याला मग हे सगळ्या बाकीच्या गोष्टी? स्त्रिया दिल्लीला तुम्हाला 7 नंतर बाहेर पडता येत नाही घराच्या बायकांना. पहा कुठे दिल्लीला एक शॉट घेऊन पहा, कुठे बाई दिसते का? नाही दिसत, कारण भीती सगळ्यांना. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर वागलो तर काय करायची? अशा प्रकारची संस्कृती आज नव्हते. आपण स्त्रियांच्या हातात सगळे अधिकार दिले पाहिजे, आपण मागे झालं पाहिजे. जसं 20,000 वर्षापूर्वी होतं की त्या स्त्रियाच सगळं घडवायच्या, काय असतं ते आता आपण सुरू केलं पाहिजे. तरच आपण पुढे काही पाऊल टाकू, नाही तर हे चाललं हे काही बरोबर नाही.